टीसीपी खात्याने केलेल्या चौकशीत नेरूल येथील नव्यानेच उभारण्यात येणाऱ्या इमारती बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले असं आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी म्हटलंय. आरजीचे नेते रोहन कलंगुटकर यांनी तक्रार केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना 11 महिन्यानंतर जाग आली. ही इमारत पाडण्याचे आदेश पंचायतीला देण्यात आल्याची माहिती रोहन कलंगुटकर यांनी दिली. नेरूल LPK रोड त्या प्रोजेक्टान 26 ऑगस्ट 2021 कंप्लेन घातिल्ली. हांवें चीफ सेक्रेटरी, डेप्युटी टाउन प्लॅनर, पंचायत, BDO आनी डायरेक्टर ऑफ पंचायत सगळ्या डिपार्टमेंटान कंप्लेन घातलेली की थंयसर जो प्रोजेक्ट येता तो 4 ते 5 ते 6 फ्लोराचो प्रोजेक्ट येता आनी ताका इंटरनल रोड आसा तो फक्त 3 मिटर बसून ना, ते गटर आसा आनी गटराचेर हे काँक्रीट घालून तेंच्यांनी रोड करून तो प्रोजेक्ट 1 फ्लोराचो आसलो. फस्ट फ्लोर जेन्ना चालू आसलो हांवें कंप्लेन घातिल्ली, आयज 4 फ्लोर कंप्लीट जाले. कंप्लेनीचो रिजल्ट आमकां काल मेळ्ळा आनी ऑलमोस्ट 11 मंथ्स 1 वर्सभर जालें, फुडल्या म्हयन्यान ताका 1 वर्स जाता. थर्ड कॉपी शो कॉज नोटीस येयली ताका TCPतल्यान सेम कन्स्ट्रक्शनाक ऑन 5/10/2021 ही कॉपी की सगळे डॉक्युमेंट्स प्रोवायड करचे म्हणून. म्हज्यो कमीत कमी 15 पावटी जाल्यो TCP डिपार्टमेंटान, 15 एका वर्साक हांवें 15 पावटी मारल्यो आनी तितून म्हाका सांगलें की चीफ टाउन प्लॅनराक जेन्ना मेळ्ळो हांव तो राजेश नायक आसलो, तेणें म्हाका सांगलें की आपूण पळोवन घेता, तूं पळोवन घेता जाल्यार तूं चीफ टाउन प्लॅनर जावन आसा आनी तुमीच डेवलॉपमेंट करता आख्या गोंयचें, जशें तुमी प्लॅनींग करता सगळें, जाल्यार तुमी ती सायट इन्स्पॅक्ट करिनासतना कशें तुमी कन्स्ट्रक्शन अलाव केलें थंयसर. आनी जेन्ना हांव येता तेन्ना हांव पळयता म्हणून 11 महिने जाले आनी तुमी फायनली सांगले म्हाका ती फायल हेका गेल्या म्हणून, सेक्रेटरीडान गेल्या म्हणून, आनी थंयसर 3.5 महिने फायल उरले भितर. कित्याक लागून ह्या हितून दिसून येता की चीफ टाउन प्लॅनर आनी डेप्युटी टाउन प्लॅनर प्रकाश बांदोडकर हे करप्शनान इनवॉल्वमेंट आसा, करप्शन केलां तेंच्यांनी म्हणून ही 1 वर्सभर फायल पेंडींग उरली. आनी ही तुमच्या डिपार्टमेंटान फायल पेंडींग उरली म्हणून त्या गांवान म्हाजेर आरोप जाले की हांवें पयशे घेतले म्हणून. पूण हे आमी रेवल्युशनरी आमी सिद्ध करता की आमी करप्ट न्हू आनी आमी करप्शन करिना. ही हेका लागून काल म्हाका ही ऑर्डर मेळ्ळी ती सगळे तेजे लायसन्सीस आता एबियन्सान दवरचे आनी पंचायतीक हांव जेन्ना BDO कसो मेळ्ळो तेन्ना सेक्रेटरीक ताणें स्ट्रेट अवे सांगलें की हेका डिमॉलिशन काड म्हणून. रीट पेटिशन नंबर 372/2009 हेतून क्लियर कट सांगलेलें आसा की जर 6 मिटरचो रोड ना, एग्जिस्टींग रोड ना, जाल्यार थंय तुमी ते मल्टी स्टोरीचे बिल्डींग येता तेंकां कन्स्ट्रक्ट मुश्किलेन 2 गाडयो सुट्टा पळय असल्या रोडांच्या सायडीक ते प्रोपोज रोडाच्या नांवाचेर आयज ते TCP क्लियरन्स दिता. व्हडले व्हडले बिल्डींग आयज गांवांत येता, तशीच ही बिल्डींग मिस्टर ललित वर्मा म्हणून जो पर्ल सुट्स पाग रेगीस तेचो म्हाका दिसता ओनर तो, तेचो ते एड्रेस आसा ती. आमकां ही TCPच्यान ऑर्डर येयली, ह्या ऑर्डरीन क्लियर कट तेंकां टायम दिल्लो, सगळें जालें, तो फेल जालो. क्लियर कट काल TCPची एक ऑर्डर येयल्या, तितून तेंकां जे तेंचे टॅक्निकल क्लियरन्सीस आसले ती स्पेशली ऑर्डर डेटेड 17/1/2020 तेंकां जी टॅक्निकल क्लियरन्स ऑर्डर आसली पळय ती फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ रेजिडेंशियल बिल्डींग एंड कंपाउंड वॉल एट सर्वे नंबर 15/2/A ऑफ विलेज नेरूल इज कॅप्ट इन अबेन्स टील द रोड अंडर रेफरन्स टू द प्रॉपर्टी इज कन्स्ट्रक्टेड 6 मिटर वायड. हेतून कितें सांगता तेंकां TCP आतां की 6 मिटराचो तुमी रोड थंय बांदचो, नाल्यार रोड बांदिसर ते तुमचे अबेन्स आसा, नाल्यार सेकेंड तुमी डॉक्युमेंट्री एविडन्स दाखोवपाचो ऑर प्रोवायड एनी सच डॉक्युमेंट्री एविडन्स रिगार्डींग अवेलेबिलिटी ऑफ 6 मिटर रोड. ते प्रॉपर्टी कडेन वचपाक 6 मिटराचो रोड आसा, नाल्यार जो पर्यंत तुमी बांदिना जो पर्यंत थंय रोड जायना तो मेरेन तुमचे जे क्लियरन्स टॅक्निकल क्लियरन्स आसा पळय ते अभियन्सान दवरता म्हणून काल ऑर्डर येयली.